तुमचा हा निश्चय उभय फुलांना शोभणार आहे. वस्त्र भूषण सर्व दान करून टाक आणि सत्वर वनवासाला निघण्याची सिद्धता कर. श्री राम लक्ष्मण जानकी तिघेही वनवासाला निघाले. तिघांनी राजवेश टाकले, वल्कले धारण केली, सर्वांचा निरोप घेऊन श्री राम निघाले. सुमंत रथावर आरूढ झाले. थांब सुमंता थांबवीरे रथ ही नगरजनांची आर्त प्रार्थना श्री रामाचा रथ अडवू शकली नाही. श्रीराम गंगातीरी शुंगवे पुरास आले. निषाधिपती गुहाने श्रीरामांचं दर्शन घेतलं. अत्यंत भक्तीने त्यांचं आदरातिथ्य केलं. ती रात्र सर्वांनी इंगुदी वृक्षाच्या खाली काढली. दिवस उजाडल्यावर गुहाने नौका सिद्ध केली. श्रीरामांनी सुमंताला अयोध्येला परत जाण्याची आज्ञा केली. आपण सीता लक्ष्मणासह नौकेत चढले. नावाडे नौका वल्लवू लागले, लाटा आदळू लागल्या. गुहासह त्याचे नावाडी गाऊ लागले. नकोस नौके परत फिरूंग, नकोस गंगे ऊर बरू. नकोस नौके परत फिरूंग, नकोस गंगे ऊर बरू. दास त्याग
सुमंताने प्रवेश करताच पुत्र वियोगाने व्याकुळ राजा दशरथात विचारू लागले, काय रे काय म्हणाला माझा श्रीराम जाताना? त्यावर सुमंत म्हणतात, राम म्हणाले की माझ्यातर्फे माझ्या वडिलांचे चरण स्पर्श करा, तात चरण हे वंदनीय आहे, ते शततीर्थांचं धाम आहे. हे ऐकताच अतीव दुःखाने राजा दशरथाचा तोल गेला, त्यातच त्यांचं प्राणोत्क्रमण झालं. वडिलांच्या निधनामागील सर्व सत्य भरताला कळताच भरताचा संताप आणि दुःख अनावर झालं. तो श्रीरामांना शोधण्यासाठी तापसी वेशात बाहेर पडला. ज्या मार्गाने श्रीराम गेले तोच मार्ग अवलंबून इप्सित स्थळी पोहोचला देखील. प्रथम लक्ष्मण क्रोधाने भरतावर धावूनही गेला, पण श्रीरामाने त्याला रोखलं. भरताकडून पितृनिधनाची वार्ता ऐकल्यावर दुःखी अंतःकरणाने श्रीरामाने वडिलांचं श्राद्ध केलं. भरत पुन्हा पुन्हा म्हणू लागला, रामा माझ्या आईच्या मूढपणामुळे वडिलांच्या पत्नी प्रेमामुळे तुम्हाला वनवासी व्हावं लागेल. तेव्हा सर्वज्ञ श्रीराम भरताला म्हणाले, हा सर्व खेळ माझ्या पूर्वसंचिताचा आहे. हेच जीवनाचं तत्वज्ञान माडगुळकरांनी समर्पक शब्दात पुढील गीतात सांगितलं. दुखे भरता दैव चात दुखे भरता दोषना गुणाचा पराधीन आहे जगती पुत्रमान पाचा दोषना दोषी नवे दोषिता
राजत्याग प्रयत्न केला, पण काहीही करून कपटाने हे साधायचं
हे रामाने ठरवलं. मग मारीचाने सुवर्ण मृगाचं तर रावणाने याचक यतीचा वेश धारण करून पर्णशालेच्या आसपास ते वावरू लागले. त्या समोर दिसणाऱ्या सुवर्ण मृगाचा सीतेला मोह पडला आणि अत्यंत अधीरतेने ती म्हणते,